औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगजेबाच्या नावावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलेलं आहे। सिल्लोड तालुक्यातील शिवना इथं रस्त्यावरील चौकाला औरंगजेबाचं नाव देण्यावरून दोन गट आमने सामने आलेत। शिवना ग्रामपंचायतीने एका चौकाला ग्राम औरंगजेबाचं नाव देण्याचा ठराव घेतलाय। ग्रामपंचायतीने औरंगजेब नावाची पाटी लावण्यास हरकत नसल्याचं प्रमाणपत्र दिलंय। ग्रामपंचायतीच्या ठरावाची नक्कल आणि ना हरकत प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय। त्यातच अजिंठा बुलढाणा राज्य मार्गावरील मुख्य बाजारपेठेत रस्ता दुभाजकांमध्ये विना मजकुराच्या पाट्या उभ्या करण्यात आल्यात। यावरून ग्रामपंचायत बाहेर मोठा जमाव जमला। दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। आपण बघतोय औरंगाबाद जिल्ह्यातल्या या गावामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातलं हे शिवना नावाचं गाव आहे। तिथं रस्त्यावरील चौकाला औरंगजेबाचं नाव देण्यावरून दोन गट आमने सामने आलेत। शिवना ग्रामपंचायतीने एका चौकाला औरंगजेबाचं नाव देण्याचा ठराव घेतला। ग्रामपंचायतीने औरंगजेब नावाची पाटी लावण्यास हरकत घेतल्या नसल्याचं प्रमाणपत्र दिलं आणि त्यामुळं एक तणाव निर्माण झालेला आहे। ही जो ग्रामपंचायतीनं केलेला ठराव आहे तो आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय। तो ठरावच शिवना ग्रामपंचायतीचा साम टीव्हीच्या हाती लागलाय आणि ग्रामपंचायतीच्या ठरावाची नक्कल ना हरकत प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालंय। त्यातच अजिंठा बुलढाणा राज्य मार्गावरील मुख्य बाजारपेठेमध्ये रस्ता दुभाजकांमध्ये विना मजकुराच्या पाट्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत। यावरून ग्रामपंचायत बाहेर मोठा जमाव जमलाय। दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झालेला आहे। आपण बघतोय औरंगाबाद जिल्ह्यातलं सिल्लोड तालुक्यातलं हे शिवना नावाचं गाव आहे आणि याच गावामध्ये औरंगजेबाचं एका चौकाला नाव देण्यावरून तणाव निर्माण झालाय।